नमस्कार मित्रांनो मराठी युग या आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो संपूर्ण देशभराबरोबरच महाराष्ट्रातही यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक महिलांनी विजय मिळवला आहे महिलांचा आकडा यावर्षी आपल्याला वाढलेला पाहायला मिळत आहे निश्चितच ही लोकशाहीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे एक सबळ लोकशाही म्हणून हे एक उदाहरण आपल्याला सांगता येईल तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये नेमक्या नेमक्या कोणत्या कोणत्या महिला विजयी झालेल्या आहेत आणि कोणत्या कोणत्या मतदारसंघामधून विजयी झालेले आहेत हे आपण थोडक्यात पाहणार आहोत तत्पूर्वी जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल व अद्यापही आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन आमचं चॅनल सबस्क्राईब करा व बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम आपण पाहूया रावेर मतदारसंघामधून श्रीमती रक्षाताई खडसे विजय झालेले आहेत त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी असलेले इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे काँग्रेस पक्षाचे उल्हास पाटील यांचा पराभव केलेला आहे तसेच नंदुरबार लोकसभा मतदारसंघामधून भाजपाच्या हिणागावीत विजय झालेले आहेत त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले के सी पडवी जे की काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत यांचा पराभव केलेला आहे तसेच बारामती लोकसभा मतदारसंघामधून सुप्रियाताई सुळे ज्या की राष्ट्रवादीचे एकदम दिग्गज नेते आहेत त्यांचा इथे विजय झालेला आहे त्यांनी भाजपाच्या कांचन कुल यांचा पराभव केलेला आहे तसेच दिंडोरी मतदारसंघामध्ये भाजपाच्या भारती पवार या निवडून आलेल्या आहेत त्यांनी राष्ट्रवादीचे धनराज महाले यांचा इथून पराभव केलेला आहे तसेच यवतमाळ मतदारसंघामधून शिवसेनेच्या भावना गवळी यांचा इथे विजय झालेला पाहावयास मिळत आहे त्यांनी काँग्रेस पक्षाचे दिग्गज व मातब्बर नेते माणिकराव ठाकरे यांचा इथे पराभव केलेला आहे त्यापुढचा मतदारसंघ आहे अमरावती अमरावती मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांचा इथं विजय झालेला आपल्याला पहावयास मिळत आहे त्यांनी शिवसेनेचे उमेदवार आनंदराव आडसूळ यांचा पराभव केलेला आहे तसेच सर्व राज्यांचे नव्हे तर सर्व देशांचे लक्ष लागून राहिलेल्या बीड मतदारसंघाचा निकाल इथे अनपेक्षित लागलेला आहे इथं विद्यमान खासदार प्रीतमताई मुंडे यांचा पुन्हा एकदा विजय झालेला पाहावयास मिळत आहे व त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनोने यांचा पराभव केलेला आहे तर मित्रांनो ही होती लोकसभेमधली नारीशक्ती यावेळेस लोकसभेमध्ये निश्चितच नारी शक्तीमध्ये वाढ झालेली आहे आणि हे एक सबळ व बळकट लोकशाहीचं उदाहरण आपल्याला इथं पाहावयास मिळत आहे तर मित्रांनो देशभरातील अजून काही महिला उमेदवारांची नावे तुम्हाला माहीत असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा व हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद Subscribe to our channel by clicking the subscribe button. Click the bell button and enjoy the latest.